निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होताना दिसतीये. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ही छापेमारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मागे आयटीचा फेरा सुरू झालाय. आमदार अपात्रता निकालाच्या आधी झालेल्या या दोन कारवायांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार रवींद्र वायकर आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजलं जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतल्या जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीनं छापेमारी केली आहे. जोगेश्वरी भूखंडाचा 500 कोटींचा गैरव्यवहार प्रकरणात किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुंबई आर्थिक शाखेनं गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनं देखील वायकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्याचा करार वायकरांनी महापालिकेसोबत केला होता. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना परवानगी देण्यात आली होती. आरक्षित असलेल्या या भूखंडावर वायकरांनी मात्र पंचतारांकित हॉटेल उभारण्याची योजना आखली. मुंबई महापालिकेचं 500 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. आरक्षित असलेल्या भूखंडाचा हॉटेल बांधण्यासाठी वापर केल्याचा ठपका आहे. वायकरांच्या घरी ईडीची छापेमारी झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मात्र मोठी गर्दी केली. ज्या भूखंडावरून हे सगळं रामायण सुरू आहे त्या ठिकाणी देखील पुढारी न्यूजची टीम पोहोचली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेले रवींद्र वायकर आणि ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र वायकर यांच्या मागे सध्या ईडीची पीडा लागलेली पाहायला मिळते. खरं तर आज सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर आणि त्यांच्या प्रॉपर्टीवर धाड टाकल्याची बातमी आलेली आहे. खरं तर मी आता त्याच भूखंडावर आहे ज्या भूखंडासंदर्भात ही कारवाई केली जाते. हा जो भूखंड आहे तो जोगेश्वरी भागातील आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या परिसरात असलेला हा जो भूखंड आहे त्या संदर्भात नेमके आक्षेप काय आहेत, तर ते आक्षेप असे आहेत की हा जो संबंधित भूखंड आहे तो भूखंड क्रीडा विषयक कार्यक्रम उपक्रम राबवण्यासाठी वायकरांनी महानगरपालिकेकडे करार करून घेतला होता. महाविकास आघाडीचं सरकार असताना हा जो करार आहे तो झाला होता. मात्र या आरक्षित असलेल्या भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल उभारलं अशा प्रकारचा आक्षेप आहे. आणि हे जे हॉटेल होतं त्या हॉटेलचं पुन्हा एकदा नव्याने बांधण्याचं काम सुरू असतानाच हे जे प्रकरण आहे ते समोर आलं आणि त्या बांधकामाला सुद्धा स्थगिती मिळाली हे आणि हे आत्ता आपण या भूखंडाकडे पाहून आपल्या लक्षात येत आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेचं जवळपास 500 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप जो आहे तो रवींद्र वायकरांवर आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष केलंय. वायकर यांच्या सोबत त्यांचे पार्टनर असलेल्यांचीही चौकशी होईल असे संकेत किरीट सोमय्या यांनी दिले. तर ईडीची कारवाई राज्य सरकार करत नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याचा उल्लेख केला. कर नाही त्याला डर कशाला असा सवालही त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंनी जुलै 2021 मध्ये बेकायदेशीररित्या 2 लाख स्क्वेअर फूटचा 5-स्टार हॉटेल जोगेश्वरीला, लहान मुलांचं खेळाचं मैदान उद्धव ठाकरेंनी दिलं वायकरला. आणि आम्ही ज्यावेळी घोटाळा काढला तर मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंनी. आता घोटाळा बाहेर आला, हे हॉटेल बेकायदेशीर होती, रवींद्र वायकरनी फोर्जरी केली, हे सिद्ध झालं आहे. कोविडमध्ये किती पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडी 300 ग्रामची 100 ग्राम केली, त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्डवर आहे. आम्ही त्यांना काय म्हणायचं, कपन चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं, मी अगोदर पण म्हटलेलं आहे. त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे. जे काय होईल दूध का दूध पाणी का पाणी, आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही, करणार नाही. जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढे आलेला नाही, गेली 4-5 वर्ष झाली ते गास्तोय. विधानसभेत सुद्धा अनेक वेळा ज्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे मी तेच म्हणतोय, समजा ईडीकडं त्या बाबतीतली काही माहिती गेली असेल, तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात. म्हणजे सकृतदर्शीने जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे, अधिक कागदपत्र सर्च केली पाहिजेत, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून परत परत मी सांगतोय, त्यांना जे अधिकार ईडीला आहेत त्या अधिकारानुसारच त्यांची कार्यवाही सुरू असेल.
तर लढणाऱ्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते आहे. राम मंदिर उभं राहिलंय, आता जुलमी राजवटीचा अंत होईलच असं उद्धव ठाकरे म्हणाले. धाडसत्र सुरूच आहे, ह्या ज्या एजन्सीज आहेत यांच्या मार्फत धापटछा या सगळ्या गोष्टी आणि आमच्या आज रवींद्र वायकरांच्या मी आज सकाळी येताना ऐकलं तर हे दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं हे कधी या राज्यामध्ये का या देशामध्ये अशा प्रकारचं कधी वातावरण नव्हतं. अर्थात त्यातून ते सही सलामत, कारण काहीच कर नाही तर डर कशाला, ते असं काय याच्यामधनं तर येतीलच. मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही. आपण पाहताय की ईडी, सीबीआय, आयटी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात, सत्यमेव जयतेला नाही. शेवटी जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते. त्याच्यामुळे या जुलमी अत्याचारी राजवटीचा शेवट जनता करेलच, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आणि म्हणून तर आपण त्याला प्रभू श्रीराम किंवा भगवान कृष्ण मानतो, तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन, आता त्याच्यात मी जात नाही. पण या जुलमी जुलूमशहांचा निपात जनता करेल. जोपर्यंत देशात भाजपाचं सरकार आहे तोपर्यंत हे असंच घडत राहणार अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. साधी गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वायकरांचं वर्तन दिलं होतं मला काही विशेष माहिती नाही, पण त्यांच्यावर चाललं असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होतात. तर सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं. ये पर्पजली कर रहे डराने के लिए, और यहाँ हमारे पास किसी को डराते हैं, धमकाते हैं, ये काला धन जमाए हैं बोलते हैं, वही आदमी उनके पास जाने के बाद वो ठीक होता है. तो ये क्या है कि पॉलिटिक्स में डराना और अपने तरफ लेना, चाहे MLA हो, MP हो, लीडर्स हो, तो ये ठीक बात नहीं. दुसरीकडे ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे देखील आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याची माहिती आहे. आमदार उपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महायुती आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. आमदार उपात्रतेचा निकाल आणि ईडी आयकर विभागाच्या कारवायानंतर मुंबई ठाण्यातलं राजकारण येत्या काळात आणखी तापण्याची शक्यता आहे. निकेश शार्दूल, ओम देशमुखसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.